राजा, मला एक सांगा का, राष्ट्रवादीचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचा आंबेगाव हा विधानसभा हा मतदारसंघ हा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघामध्ये शिवसेना लागोपाठ प्रयत्न करते, मात्र त्यांना कुठेही याच्यामध्ये यश मिळालं नाही. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर शिवसेनेचा आमदार या ठिकाणी जर आणायचा असेल, तर शिवसेनेला कशा पद्धतीने पावलं उचलली पाहिजे आणि काय वाटतं ना की तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून? ना, मी एक मुळात तुमच्या पहिल्या याच्याचं एक खंडन करतो की वळसे पाटील आमदार आहेत, परंतु हा आंबेगाव तालुका हा त्यांचा बालेकिल्ला नाही आहे. कारण तुम्ही जर यापूर्वीच्या 4-6 निवडणुका पहा, 90 साली ते जे निवडून आले त्या अपघातात निवडून आले, मतांचं विभाजन झालं, शरद पवारांच्या कुटील नीतीनं त्यावेळेचे विद्यमान या विभागाचे खासदार किसनरावजी बानखेले जनता दलाचे होते. मग हा मतदारसंघ जनता दलाला गेला पाहिजे, तो जनता दलाला न जाता त्यांनी मृणाल गोरे जनता दलाच्या अध्यक्षा होत्या आणि शेतकरी संघटनेचे शरद जोशी होते, या दोन माणसांना हाताशी धरून आंबेगाव तालुक्यातला उमेदवार हा बजरंग बांगर शेतकरी संघटनेचा त्यावेळेस उमेदवार म्हणून शरद पवारांनी द्यायला लावला आणि पर्यायाने किसनराव बानखेलेंना दुखवलं. मग किसनराव बानखेलेंनी शिवाजी भेंडे पाटील उभे केले आणि एकंदरीत शिवसेना अपक्ष बजरंग दल किंवा बजरंग बांगर अशा सगळ्यांच्या पाठापोटीमध्ये केवळ 30-32 हजार मतांच्या ह्याच्यात बाकीची 70 हजार मतं विरोधात असतानाही दिलीप वळसे पाटील ह्या मतविभाजनावरती निवडून आले. त्यानंतर 95 विधानसभेची निवडणूक झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 95 शिवसेनेचा उमेदवार हा राजाराम बानखिले होता. स्वतः ए बी फॉर्म घेऊन मी फॉर्म भरला होता, प्रचारालाही सुरुवात केली होती, परंतु आम्ही जुन्नर आणि आंबेगावच्या सगळ्या शिवसेना जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी एक विचार केला की 90 पुनरावृत्ती पुन्हा या तालुक्यात व्हायला नको, मताचं विभाजन झालं तर याचा फायदा वळसे पाटला न होईल, कारण दोन बानखिले उभे राहिले, जनता दलाचे किसनराव बानखिले आणि शिवसेनेचे राजाराम बानखिले, तर मतांचं विभाजन होईल आणि पुन्हा दिलीप पाटील निवडून येतील. जुन्नर तालुक्यामध्ये तात्या गोंजाळ जनता दलाचे उमेदवार होते आणि बाळासाहेब दांगट शिवसेनेचे होते, तेही वेळी तिथेही त्यांची एकमेकाची मतविभाजन झाली तर बेनके निवडून येतील. म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते 95 एकत्र बसलो, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता दल शिवसेना युती करायची, या दोन तालुक्यांपुरती आम्हाला परवानगी द्या आणि ती युती मी स्वतः पुढाकार घेऊन घडून आणली. मी स्वतः उमेदवार असताना माझी सेनेची उमेदवारी माघार घेऊन किसनराव बानखिलेंना आंबेगावात पाठिंबा दिला आणि तिकडे तात्या गोंजाळांनी माघार घेऊन शिवसेनेचे बाळासाहेब दांगटांना पाठिंबा दिला. त्यावेळेस दुर्दैवानं किसनराव बानखिले हे फक्त 6,500 मतांनी त्यावेळेस पराभूत झाले. म्हणजे पहिला थोड्याफार फरकाचा तो पराभव आहे, म्हणजे त्याच्यातसुद्धा मी जबाबदार आहे. मी प्रचार आंबेगाव तालुक्यात करायचा होता, तो सोडून जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार दांगट यांच्या प्रचाराला गेलो. त्यात मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो, ती जबाबदारी स्वीकारून प्रचार तिकडे केला. मी जर आंबेगाव तालुक्यात त्यावेळेस थांबला असतो तर निश्चित दिलीप पाटलांचा त्याही वेळेस पराभव झाला असता. परत 99 निवडणुकीत पुन्हा पक्षानं मला उमेदवारी दिली, परंतु माझी उमेदवारी ही दिलीप पाटलांना जड जाईल असं वाटलं, म्हणून त्यांनी त्यावेळेस काही सेनेच्या नेत्यांना हाताशी धरून एक वेगळा डाव खेळला आणि माझ्याऐवजी अविनाश राणेंचं तिकीट एका रात्रीमध्ये बदलून आणलं आणि अविनाश राणेंना सेनेची उमेदवारी द्यायला वळसे पाटलांचाच पुढाकार होता हे मला नंतर सेनेच्याच काही नेते मंडळींनी सांगितलं. त्यावेळेस अविनाश राणे हे आंबेगाव तालुक्यातले नसून खेड तालुक्यातले, तरी सगळे आम्ही शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली आणि 12-12 हजारांनी राणेंचा त्यावेळेस पराभव झाला. त्याच्यानंतर पुन्हा 2004 राणेंनाच तिकीट दिलं, पण त्यावेळेस खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेत आले, खासदार झाले आणि राणे विधानसभेला उभे राहिले. तेच राणे जे 99 12-12 हजारांनी पडले, ते 2004 जवळजवळ 32-32 हजारांनी त्यांचा पराभव त्यावेळेस झाला. त्याच्यानंतर तीच परिस्थिती 2009 तुम्हाला सांगितलं तसं खासदार आढळराव निवडून आले, त्यांनी त्यांच्या पत्नीला उभं केलं, सुरेश भोरांना उमेदवारी सेनेची दिली होती, त्यांनी ए बी फॉर्म फाडून टाकला आणि पुन्हा रात्रीतनं 9 ए बी फॉर्म बायकोच्या नावावरती आणले, त्यांची पत्नी उभी केली आणि त्यावेळेससुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो 42 हजारांनं कल्पनाताई आढळरावांचा पराभव झाला. विद्यमान खासदारांची पत्नी या विधानसभा मतदारसंघात 42 हजारांनी पडते. पुन्हा असंच झालं, 2014 मला विधानसभेचा शब्द आढळरावाने दिला होता, मला उमेदवारी न देता अरुण गिरेंना दिली, जनतेने अरुण गिरे स्वीकारले नाहीत, 59 हजार मताधिक्याच्या फरकानं अरुण गिरेंचा पराभव झाला. तुम्ही जर हा आलोक पाहिला तर कुठंतरी आढळराव पाटलांची रणनीती चुकली, सेनेची रणनीती चुकली, याचा फायदा वळसे पाटलांना झाला. वळसे पाटलांना फायदा कसा होईल हे सातत्यानं आढळराव पाटलांनी विचारपूर्वक करून त्यांना कच्चे उमेदवार देण्याचं काम सातत्यानं केलं आणि तुम्ही पहा
गोडेगावचा उमेदवार कधी सामोरा आला नाही 95 नंतर, मंचरचा उमेदवार नाही, अवसरीचा नाही, ह्या मोठ्या गावातला आजपर्यंत वळसे पाटलांच्या विरोधात कुणीही माणूस स्वच्छ चारित्र्याचा बोलणारा हुशार अभ्यासू उमेदवार नाहीये. म्हणून मी खात्रीनं सांगतो, यावेळेस माझी एक विनंती राहणार आहे की जर खऱ्या अर्थानं दादांना वळसे पाटलांचा बदला घ्यायचा असेल, वचपा काढायचा असेल लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा, तर एक त्यांनी माझी विनंती आजही आहे की राजाराम बानकिले सच्चा शिवसैनिक आहे, राजाराम बानकिलेंच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहावं, एक संधी मला त्यांनी द्यावी. आतापर्यंत अनेकांना संधी दिल्यात, सरळ निवडणूक झाली, सरळ 2 उमेदवारांमध्ये फाईट झाली, 40-50-60 हजाराच्या फरकाने पडलेत. मला आत्मविश्वास आहे, मला खात्री आहे, या तालुक्यातील सामान्य जनतेच्या जीवावरती मी दिलीप वळसे पाटलांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा दादांनी मला संधी द्यावी, मला आजमावून पाहावं, यापूर्वी प्रयोग केले अजून एक प्रयोग करावा, या प्रयोगामध्ये या तालुक्यातील नेतृत्व बदलल्याशिवाय मी राहणार नाही, हा आत्मविश्वास. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा जर दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला असेल तर गेल्या 30 वर्षात त्यांनी कोट्यवधी रुपयाची कामं या मतदारसंघात केलेली आहेत. पण सगळं कामं केले, त्यांचा जनसंपर्क आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या संस्था आहेत, हे सगळं असताना प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील राज्याचे नेते स्वतःला म्हणून घेतात आणि विधानसभा निवडणूक आली की आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी, वस्तीत, घराघरात फिरतात. एवढंच नाही तर नुसतं फिरून भागत नाही तर कोट्यवधी रुपये ते निवडणुकीच्या साठी खर्च करतात. यामध्ये महिलांना साड्या वाट, पर्स वाट, तरुण मंडळींच्या मंडळांना ढोल झांची पथके, कोणाला बँजो पार्ट्याला वाद्य दे, कुठल्या मंडळांना व्यायामशाळेला पत्रे दे, काही तरुणांना पैसे द्यायचे, दारावर धाब्यावरती दारू, मटण पार्ट्या द्यायच्या, म्हणजे प्रचंड खर्च करायचा. म्हणजे बालेकिल्ला असून प्रचंड कोट्यवधी रुपयाचा खर्च निवडणुकीत करायचा, परत हजारो कोटीची विकास कामं एका बाजूला सांगायची, घराघरात जाऊन लोकांसाठी मतांच्या भिका मागायच्या. याचाच अर्थ दिलीप वळसे पाटील प्रत्येक निवडणुकीला घाबरलेल्या अवस्थेत सामोरं जातात. त्यांचा स्वतःवरती विश्वास नसतो की मी केलेली कामं, मी माझी जनतेपर्यंत असणारी संपर्काची मोहीम ही वास्तववादी आहे, हे त्यांचंच त्यांना माहिती आहे. कारण जो माणूस स्वतः खोटं करतो त्याचं मन घाबरलेलं असतं. सातत्यानं 30 वर्षात झालेल्या 6 निवडणुकीत दिलीप वळसे पाटील घाबरलेल्या अवस्थेत समाजाला सामोरं जातात आणि पैशाचा वापर करून निवडून येतात, बालेकिल्ला म्हणून नाही.